దారుగడు భయే దారుగా ఉషిర్ అది కామ్ వలి భయపడి పదరా వర్తి సర్కారీ మోర నాచ రహవా సంసారా తున వేళ దాడు ఖేళ ఖేళు యా నవా आहे प्रेरणास्थान आणि या प्रेरणास्थानावरती या ठिकाणी प्रतापराव गुजर यांची समाधी या समाधीचं दर्शन घेऊन आपण पुढे निघणार आहोत. सात ढाली ठेवलेले आहे प्रतीकात्मक आणि त्याचबरोबर सात तलवारी. ज्ञानातून उसळे तलवारीची पात वेडात मराठे वीर दौडले सात. मराठ्यांची शौर्य गाथा प्रतापराव गुजर यांचं हे समाधीस्थान. नेसरी खिंडीतले बलिदान दिवस महाशिवरात्रीचा 24 फेब्रुवारी 1674 बहलोलने नेसरी कुपे दरम्यानच्या खिंडीत तळ देऊन स्वराज्यावर पुन्हा आक्रमण केले तेव्हा प्रतापराव सामानगड परिसरात होते. त्यांनी महाराजांकडे कुमक मागवली. हा वरचेवरी येतो यासी गर्दीस मेळवुनी फत्ते करणे न पेक्षा आम्हासी तोंड दाखवणे नाही असे महाराज उलट लिहितात. उपलब्ध सैन्यासह लढून विजयी व्हा असा त्याचा अर्थ होतो. उद्विग्न प्रतापरावांनी आपल्या 6 साथीदारांसह नेसरी खिंडीत बहलोलच्या सैन्यावर हल्ला केला. तुंबळ युद्ध झाले आणि प्रतापरावांचे सह सर्व धारातीर्थी पडले. नेसरी खिंड पावन झाली. शिवावर 7 देहांच्या बिल्व दलांचा अभिषेक झाला. दगडात दिसतील अजूनही तेथल्या टाचा. ओढ्यात तरंगे अजूनही रंग रक्ताचा. क्षितिजावर उठतो अजूनही मेघ मातीचा. अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात. वेडात मराठे वीर दौडले सात. प्रतापराव गुर्जर आणि त्यांच्या 6 साथीदारांना होम मिनिस्टर कुटुंबाकडून मानाचा मुजरा. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ज्ञानातून उसळे तलवारीची पात वेडात मराठे वीर दौडले सात. प्रतापराव गुजर यांच्यासमोर नतमस्तक होऊया, त्यांना नमस्कार करूया आणि या निष्ठेला प्रणाम करून आजच्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत. इथूनच जवळ असलेलं सांबरे हे गाव, गडिंग्लज तालुक्यातलं कोल्हापूर जिल्ह्यातलं हे गाव, या सांबरे गावात जाऊन आपण वैशाली मधुकर नाईक या वहिनींना भेटणार आहोत, त्यांच्या कुटुंबाला भेटणार आहोत. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. पुन्हा एकदा नतमस्तक होऊया प्रतापराव गुजर यांच्या समाधीस्थळाशी. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. हिमालय पर्वतात स्फटी कंसा नंदी मधुकर नायकांचे नाव घेते. बऱ्याच दिवसांनी होम मिनिस्टर मध्ये मिळाली संधी. काय सांगतो हो? द्या ओळख करून सगळ्यांची. या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे मिस्टर. नमस्कार. ही माझी मुलगी. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. हे माझे दीर. बर. हे माझे लहान सासरे. बर. हे माझे आजोबा. नमस्कार. ते बहिणीचे दीर. हे मामा. हे बाजूवाले दादा आमचे. नमस्कार. ओ ताई. नंदूबाई. वहिनी वहिनी. एक मिनिट एक मिनिट. हा ओरडतोय म्हणजे पाहुणे येतात का? हो. पण कावळा ओरडणं म्हणजे काय म्हणतात तो? आलो की नाही? पण मी पाहुणा नाही, मी घरातला आहे. बरं, आता अजून कोण कोण राहिले त्यांच्यावर? ही माझी बहीण. नमस्कार. हा माझा मुलगा. बरं बरं.
जी मावशी बर मामी ती बहिणीची मुलगी बर बर ती मावशी सून ती एक मावशी ती बहीण होय ही मामी ती मामी ती मावशी कळलं मला सगळं कळले आणि इथे सुद्धा सगळं गाव उभं आहे ना माझ्या साम्राज्य मैत्रिणी या पूर्ण आदराच्या मैत्रिणी वा वा चला आता सुरुवात करूया आजच्या गप्पात पाच पांडव सावी द्रुपता सातवी सती सिद्धू रडेकर माझे पती मी त्यांची सौभाग्य होती सोन्याची कुरी दीड दाजी धरी जाऊबाई पिरी पिऱ्यासाठी बरकत गणपती बामण्यांचं नाव कुठ मला काय हरकत नमस्कार 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 कुठलं बालपण तुमचं माझं गाव चंदगड तालुक्यातील नागरदळे नमस्कार नमस्कार तुमचं बालपण कुठलं बालपण इथलं इथलं म्हणजे हे गाव सांबरे तालुका गडिंगलेच गाव शाळा कुठली तुमची मिस्टर शाळा प्राथमिक विद्या आहे विद्यामंदिर सांबरे प्राथमिक शिक्षण शाळेतले किस्से असतील ना बरेच शाळेतले आहेत खेळातले आहेत किस्से एक सांगा ना काही आमचं गाव हे कबड्डीसाठी प्रसिद्ध आहे कबड्डी खेळ हा आहे आमच्या गावातला एक नंबरचा खेळ आहे प्रसिद्ध खेळ आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही त्यावेळेला म्हणजे आमचं मंडळाची टीम करून आम्ही खेळायला जात होतो कर्नाटकमध्ये खेळायला गेलेलो होतो मग त्यावेळी चालतच जात होतो त्यावेळी आम्ही सेमीफायनलला मॅचेस हरले आमच्या आणि येताना आम्हाला कुठलं वाहन वगैरे काही नव्हतं येताना मध्ये जंगल आणि नदी आहे जंगल आणि नदीमधून येताना आम्ही रस्ता चुकलो आणि रात्रभर आम्ही पूर्ण डोंगरामध्येच फिरत होतो तुम्ही कधी डोंगरात गेलाय डोंगरात जायचं शेताला गेले तर शेताला गेले तुम्ही कधी हरवले नाही डोंगरात तुम्हाला गाय बैल म्हैस याची कधी भीती नाही वाटत हा एकदा मला म्हशीने मारलेलं तुम्हाला काय डेअरिंग आहे म्हशी तुम्हाला कधी म्हशीने वगैरे असं मारलं नाही कुठल्या प्राण्याने वगैरे बैलाने मारलेलं ना काय बात आहे व्हेरी गुड बैलाने कुठं नदीमध्ये मारलेलं होतं तुम्हाला बरं तुमचं लग्न कसं जमलं मी सांगणार की हे सांगू दोघांनी तुम्ही सांगा गणेश चतुर्थीच्या वेळेला हे ह्यांचे मित्र आणि आमच्या मामांचा मुलगा हे तिघे जण आमच्या घरी गेलेले कशाला एक मिनिट तुम्ही यांच्या घरी कशाला गेले आम्हाला ते मित्रांच्या आईनं सांगितलं की असं असं आमच्या पाहुण्यातली एक मुलगी आहे आणि त्यावेळेला माझ्या लग्नात विचार चालू होता बरं आहे तर तुम्ही परस्पर असं जाऊन बघून या मी आम्ही आमचे ते हनुमंत पाटील मित्र आणि एक दुसरे ते आमचे दीपक म्हणून आम्ही तिघंजण ते अगोदर ह्यांचे पाहुणे त्यामुळं मी त्यांच्याबरोबर गेलो ते अगोदर पाहुणे म्हटल्यानंतर ते गेले त्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत मी बाहेरच्या कल्पना नव्हती मला याची काहीच कल्पना नव्हती आई जरा शेजारच्या घरात गेलेली मी आपल्या कायम पाहुणे येतात तसं पाणी दिलं त्यांना चहा करून दिला जेवता काय म्हणून पण विचारलं हे नाही म्हटले त्याला बघायचं होतं त्यांनी बघून घेतलं नंतर मग एक मावशी आमची या मावशी बसली कुठल्या मावशी तुम्ही का होत्या बरोबर या घरी आल्या 8 दिवसांनी आणि मामा आमचे त्याच्यानंतर तेव्हा आम्हाला समजलं की हे बघायला आलेले तुम्हाला वाटलं गणपतीला आलेले याने ते सांगितलं आम्ही गणपती पाहायसाठी चाललोय त्याच्यासाठी आलो इथे बरं गणपती पाहत होते असे किती गणपती पाहिले तो यांच्या घरातच पहिला गणपतीचं दर्शन आणि गणपती प्रसन्न झाला चांगला प्रसन्न झाला हो का मग तुम्ही तेव्हाच होकार दिला होय त्यांना मी मित्रांना सांगितलं की मला मुलगी पसंत आहे मग तुम्ही एकमेकांशी कधी बोलले पहिल्यांदा आम्ही नंतर आमचा ठराव वगैरे झाला कुठे भेटले होते घराच्या पाठीमागच्या बाजूला अरे हे स्पॉट बरं आहे तिकडे शहरामध्ये कुठेतरी लांब जावं लागतं तिकडे बरं पाठीमागे आल्यावर पाठवत नाही ना मुलींना पाठवत नाही ना मुलींना बाहेर बरं फिरायला कुठे नेलं रत्नागिरी ओला वगैरे गेला होता तुम्ही फिरायला रत्नागिरीला गेलो मग काय झालं परत जीप बाहेर आली प्रश्न विचारला की जीप का बाहेर येते मला कळत काय झालं सर आम्ही एकतर ग्रामीण भागातल्या खेड्यातल्या मुली हो मग आम्ही फिरायला गेलेलो यांनी मला तिथे रत्नागिरीमध्ये हॉटेलमध्ये नेलं आम्हाला एकतर हॉटेलमध्ये म्हणजे हॉटेल म्हणजे काय माहीत नाहीच हो घरी काय खाईन तेच तिथं नेलं मग यांनी मागवला उत्तप्पा उत्तप्पा हे विचारायला लागलेले काय खाणार पण काय सांगणार ना माहीत तर पाहिजे मग याने उत्तप्पा मागवला आणि त्यात ते दिले काटेरी चमचे असं झालं की ते उत्तप्पा खाताना उत्तप्पा तिथं ते गोल गोल ताटच फिरायला लागलं माझ्यासाठी खास कोल्हापूर निपाणी आजऱ्या असे इकडून भरपूर लोक आलेले आहेत मैत्रिणी वगैरे कुठे कुठे नमस्कार सगळ्यांना आजऱ्यावरून कोण आलंय
तुम्ही काय आणलं नाही कोरमुरे वगैरे कुठे आजऱ्याला? म्हणजे आम्ही काय जात नाही आणि ते काय देत नाही. कोल्हापूरहून कोण आलंय? मग काय तांबडा रस्सा पांढरा रस्सा आणलाय का? तिकडे आल्यावर मिळेल. पण सगळेजण लांबून लांबून आल्याबद्दल धन्यवाद. बऱ्याच शाळेतल्या मुली पण आल्या आहेत. नमस्कार सगळ्यांना. हा, या ठिकाणी पहिल्या खेळाला आपण सुरुवात करणार आहोत आणि पहिल्या खेळात त्या चार वस्तू वहिनींना मिळणार का बघूया. 8 टॅग 8 वस्तूंवर ठेवा. एक रुपया मिळाला तर 4 वस्तू तुम्हाला मिळणार आणि सगळेजण मदत करू शकतात. वेळ सुरू झाली. 100 रुपये. अभिनंदन. 1 रुपया मिळाला. घ्या गॉगल, घ्या, लावा जरा, लावा, लावायचं अम्मा. बस बस, छान दिसतंय उन्हामध्ये, हो की नाही? थांबा, हा आता ते घ्या, ते पण घेतलंय, ते द्या त्यांना. गाणी ऐका नंतर दोघांनी. आता अजून 2 संधी आहेत. काय घेणार? टोस्टर. थांबा, 1000 रुपये. अभिनंदन. उचला टोस्टर. 3. आणि आता अजून 1 संधी आहे. सांगडे घे. 1111 रुपये. घ्या उचला. आणि त्या 4 वस्तू वहिनींना मिळाल्या. वहिनी हे घ्या. थँक्यू. नमस्कार सगळ्यांना. आणि आता मैत्रिणीला बोलवत आहे. हा बोलवा. आमच्या या वहिनी. आता तुमची ओळख दोघींची कधीपासून? आम्ही आजऱ्यामध्ये एकमेकाच्या शेजारी होतो. यांनी कुठलेही आरोप केले तरी ते आरोप कसे चुकीचे आहेत तुम्ही सिद्ध करायचे. पहिला आरोप कोण करणार? बोला. या कोण? मावशी. माझ्या मावशी. बोला मावशी. आमची मुलगी दिल्यापासून प्रत्येक सणाला आम्ही बोलवतो. आपला संसार मुलं सोडून घरी यायच नाही. आमच्या गावी आलीच नाही. बोला. तशी येणार ती ना. तिचा घरचा संसार, मुलं, मुलांची शाळा, ट्युशन वगैरे असतात, ते सोडून सण वार करत बसल्याचं त्या मुलांचं नुकसान होणार म्हणून मावशीला भेटायला. मावशाला भेटायला सुट्टीच्या दिवशी त्या येतातच. नक्की येतात. हो हो नक्की. बरं मला सांगा, फक्त सणाला येत नाहीत, एरवी येतात? एरवी तर येतात. नाही येतात. येतात येतात. येऊन मावशीला भेटून जातात. बरं द्या, अजून द्या, माईक द्या पुढे. जास्त वेळ फोनवर बोलते. बोला काय म्हणणं आहे? आपल्या जवळच्या लोकांचा फोन जर आला असेल, नातेवाईकांचा फोन आला असेल, महत्वाचं जर बोलायचं असेल तर जास्त वेळ बोलायला लागणारच ना. किती वेळ बोलते बाबा? खूप वेळ. तरी खूप वेळ. तुला भूक लागते त्याच्यामुळे सतत? तुझ्याकडे लक्ष देत नाही? देते. आम्ही गेल्यावर आता बोलेल तुला. द्या माईक, द्या पुढे. सगळीकडे जातात. आमची आम्ही गावाकडे बोलू तर त्यांनी येत नाहीत. जाऊ बाई का? हो, उचकावर. काय हो? हो, गावाकडे सारखे सारखे बोलवल्यानंतर ते कसे येणार? शाळा असतात ना, मुलांच्या ट्युशन असतात, अभ्यास घ्यायचं असतं. तुमची मुलं लहान आहेत अजून शाळेला, म्हणजे मोठ्या वर्गात नाही येत, तर तुम्ही येऊन भेटून जायचं ना. ते बिझी असतात कॉम्प्युटर. माझ्यावर काय चिडताय? कॉम्प्युटर क्लास वगैरे घेतात. मलाच विचारतायत. मी आपला पहिल्यांदा आलो या गावात. जरा मिस्टरांकडे द्या. अति आग्रह असतो. एखादी व्यक्ती आली की त्याला तू जीवनच जा, चहा घेऊनच जा, जीवनच जा, जेवल्याशिवाय सोडणे नाही, हा अति आग्रह असतो. बरं काय काय म्हणणं आहे? अहो, घरी पाहुणा आल्यानंतर त्याचा हे पाहुणचार करायलाच पाहिजेत ना. जर समजा एक वेळ हा नाही केलं तर ते सुद्धा रागवू शकतील. अगदी त्यांच्या जवळचे मित्र असू शकतात, नातेवाईक असू शकतात. माझे मित्र आले तर तू चहा पाणी विचारलं नाही, असं सुद्धा होऊ शकतं ना. मग म्हणून त्या कंटिन्यू सगळ्यांनाच त्या विचारत राहतात आणि सगळ्यांची सोय व्यवस्थित करत राहतात. अरे वा वा वा, व्हेरी गुड. या गप्पा खरं तर कधीच संपणार नाहीत अशा, कारण प्रत्येकालाच बोलायचं आहे पण वेळेची मर्यादा आहे. त्यामुळे आता मला माहिती आहे तुम्हाला सगळ्याच जणींना काही ना काहीतरी बोलायचं आहे, पण आत्ता पहिल्या खेळामध्ये जरा अंतर लांब आहे. ती धावपळ कशी होते ती बघणार आहोत. तुम्ही सगळ्यांनी इथेच बसायचं, घरात जाऊन हा खेळ होणार. बघू 2 मिनिटात काय होतं. अक्षर आहे क. वेळ सुरू झाला. सांगा सांग. केरसुनी कुठे आहे? झाडू कुठे आहे? हा, केरसुनी 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 केरसुनी.
एक मिनिट पूर्ण झालं, एक मिनिट. कळशी पाठी मग वस्तू सांगा. कुठाय ते सांगा. कड एक, कळशी दोन, खाली ठेवा ना, कपडा तीन, कागद चार, केळी पाच, कढीपत्ता सहा, कोथिंबीर सात, कंगवा आठ, कांदा नऊ, कुंकू दहा, कप अकरा, कोबी बारा. बारा वस्तूंपैकी या पाच वस्तूंसाठी झी मराठी कडून ही चिंच पेटी तुम्हाला मिळाली. 1400 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. आणि केप्र यांच्याकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. थँक्यू. आणि आता आपण सांबरे या गावामध्ये आहोत. गडहिंग्लज तालुक्यातलं हे गाव आणि या गडहिंग्लज तालुक्यामधल्या या गावात आज आपण कोण पैठणी जिंकणार ते बघणार आहोत. या गावात खरं तर पहिल्यांदा आलो, पण आल्यानंतर वातावरण आणि उत्साह एकदम मंगलमय असा होता. एक सर थोडंसं बोलायचं होतं. बोला. मध्यंतरी सरांना फूड पॉइझन झालेलं होतं. हां. त्यातून आपली प्रकृती ठीकठाक झाल्याबद्दल आमच्या वतीनं, सगळ्यांच्या वतीनं आपला हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. दुसरं एक झी मराठीचं कौतुक करावंसं वाटतंय. मध्यंतरी आपण झी मराठीवरचे आम्ही बरेचसे मालिका कसे बरेचसे आपल्या सरांचे कार्यक्रम बघितले, ज्यामुळं तुटलेली मनं किंवा तुटलेली जी कुटुंब होती ती या कार्यक्रमामुळं झी मराठीवरच्या होम मिनिस्टर कार्यक्रमामुळं ती तुटलेली मनं किंवा मनं सगळ्यांची जुळली, त्याबद्दल झी मराठीवरच्या हा कार्यक्रमाच्या बद्दल सरांचं आणि झी मराठीचं हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. ए हिरो इकडे. काय नाव काय तुझं? अभिषेक. संपूर्ण नाव सांग. अभिषेक पुंडलिका. कुठे राहतो? इथं. इथं म्हणजे कुठे राहतो? घरात. बर, तुझ्या घरात कोण कोण आहे? आई बाबा मी. आई बाबा तू एकटाच राहणार आहात? आणि अजून कोण? ताई. ताई तू कितवीत आहे? तिसरी. एक चिट्टी का कुठली तरी खालची कर, खालची कर, खालची कर. झी मराठी कडून ही भेट असते. नाव आहे साधना संभाजी वायगडे. नाव सांगा. सौ साधना संभाजी वायगडे. उखाणा घ्या. गुबीची केली भरा भाजी द्राक्षाचा केला सार संभाजी यांच्या जीवावर लिहून मंगळस्त्राचा हार. अरे वा वा. पैठणीचा खेळ. दोघींनाही 10 संधी मिळणार. एक टप्पा जमिनीवर पडून दुसरा टप्पा या गाडीवर पडून जर अलीकडे असलेल्या या चौकोनातून चेंडू खाली गेला तर 2 गुण आणि पुढच्या त्या त्रिकोणातून जर चेंडू खाली गेला तर 1 गुण. 10 संधी आणि या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. एक, दोन, चार, सहा. पाच संधी झालेल्या आहेत, 7 ही गुणसंख्या. 5 संधी तुमच्यासाठी पाहिजे. ए, चार, सहा. 6 आणि 7 पुढच्या 5 संधीमध्ये निर्णायक क्षण येणार आहे. बघूया काय होणार. आठ, जिंकण्यासाठी 9 गुणांची आवश्यकता. तुमची गुणसंख्या आहे 7.
सात आणि दोन अभिनंदन. झी मराठी कडून ही भेटवस्तू मिस्टरांचे उपविजेत्या ठरल्या वायंगड वहिनी त्यांना झी मराठी कडून हे चांदीचं नाणं. झी मराठी कडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या नाईक वहिनी त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठण. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.